एक धक्कादायक बातमी येते आहे. जयपूर मुंबई एक्सप्रेस मध्ये गोळीबार झालेला आहे पालघर रेल्वे स्थानकाजवळ. ही धक्कादायक घटना घडली आहे. तर या गोळीबारात 4 जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती देखील समोर आली. एक्सप्रेसच्या B5 बोगीमध्ये हा गोळीबार झालाय. तर गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झालाय. त्यासोबतच 3 प्रवाशांनी देखील आपला जीव गमावला आहे. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती समोर येते. एक्सप्रेसच्या B5 बोगीमध्ये हा गोळीबार झालाय. या सगळ्या प्रवाशांचे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आलेले आहेत. बोरिवली रेल्वे स्थानकावर हे सगळे मृतदेह उतरवण्यात आले आणि ही रेल्वे पुढे रवाना करण्यात आली. दरम्यान गोळीबार झाल्यानंतरची काही दृश्य समोर येत आहेत. ज्या बोरिवली स्थानकावर हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर ही रेल्वे पुढे रवाना झाली होती. जयपूर मुंबई ही एक्सप्रेस आहे आणि हा सगळा प्रकार पालघर रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर झाला. ही दृश्य आपण पाहतोय. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा रेल्वेच्या दरवाजाला देखील ही गोळी आर पार छेदून बाहेर गेलेली आहे. त्यामुळे अंदाधुंद गोळीबार या जवानानं केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आणि याच सगळ्या गोळीबारामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. तर इतर 3 प्रवासी देखील या गोळीबाराच्या निशाण्यावर आलेले आहेत आणि त्यांना देखील आपला जीव गमवावा लागलाय. तर गोळीबाराची काही दृश्य समोर येत आहे. ज्या ठिकाणी रेल्वेला देखील काही प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येत आहे. मात्र 3 प्रवाशांना देखील नाहक आपला जीव गमवावा लागलाय आणि एक पोलीस अधिकाऱ्याचा देखील यात मृत्यू झालाय. त्यामुळे ही सगळी घटना घडल्यानंतर रेल्वेमध्ये काय नेमकं वातावरण असेल याची कल्पना करता येईल. ही दृश्य समोर आली आहेत. जेव्हा आरपीएफ जवानाच्या या गोळीबाराची जी गोळीबार केल्यानंतरची जी गोळी होती ती रेल्वेच्या या दरवाज्यातून देखील बाहेर गेलेली आहे. त्यामुळे रेल्वेचं नुकसान झालेलं आहे. त्याचसोबत इथं उभे असलेले किंवा त्यांच्या आसपास असलेल्या या सगळ्या प्रवाशांना देखील याचा फटका बसलेला आहे. तिघांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील यामध्ये मृत्यू झालाय. मात्र गोळीबाराचं कारण हे अद्याप समोर आलेलं नाहीये. स्पष्ट कारण हे अद्याप कळू शकले नाही. अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे या कॉन्स्टेबलमध्ये आणि पोलीस अधिकाऱ्यात देखील काही बाचाबाची झाल्याचं समोर येतं आणि त्याच वादातून हा गोळीबार केला गेला असावा का असा देखील अंदाज वर्तवण्यात येतोय. विशेष म्हणजे बोरिवली स्थानकावर जेव्हा ही ट्रेन थांबली एक्सप्रेस थांबली तेव्हा या जवानानं पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला अशी देखील माहिती समोर येते. मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात. मनोज, काय आता नवीनची माहिती समोर येते? हा सगळा गोळीबार केल्यानंतर हा जवान पळून जाण्याच्या देखील प्रयत्नात होता असं देखील समजतंय. नक्कीच स्वाती, हा गोळीबार जेव्हा झाला त्यानंतर जेव्हा बोरिवली स्थानकाच्या अगोदर ही जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ती थोडीशी तिचा जो वेग आहे तो कमी झाला होता आणि त्या दरम्यान या कॉन्स्टेबल चेतन आहे त्यांनी उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ही घटना कळल्यानंतर पोलीस रेल्वे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह त्याला अटक केलेली आहे आणि सध्या त्याचा तपास कसून तपास सुरू आहे. स्वाती अगदी मनोज, या सगळ्यामध्ये आता ही सगळे मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलेत आणि त्याचं शवविच्छेदन नेमकं कुठं होणार आहे त्याबाबतची काही माहिती मिळतीये? नक्की स्वाती, हे सर्व मृतदेह आहेत. चारही मृतदेह ते कांदिवली रेल्वे स्टेशनवर उतरवल्यानंतर तिथून कांदिवली इथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शताब्दी रुग्णालय आहे त्या रुग्णालयात नेण्यात आलेले आहेत आणि तिथे त्यांचा शस्त्र शवविच्छेदनाचं जे आहे ते सुरू होणार आहे आणि त्याच ठिकाणी हे जे प्रवासी आहेत त्यांचे नातेवाईक देखील आता तिथे येत आहेत. मनोज, काही दृश्य जी समोर आलेली आहेत त्यानुसार रेल्वेच्या दरवाजातून ही गोळी आरपार गेली आहे. त्यामुळे हा सगळा गोळीबार अंदाधुंद करण्यात आला होता का किंवा त्याबाबत काही माहिती मिळते? नेमकं काय वातावरण होतं हा सगळा वाद झाला तेव्हा? नक्की स्वाती, टीकाराम हे ASI हे चेतन या कॉन्स्टेबल याचे ड्युटी इन्चार्ज होते आणि काही कारणास्तव दोघांमध्ये हा वाद झालेला होता आणि या वादाचं पुनर्वसन अतिशय मोठ्या भांडणात झालं आणि त्याच्यातून चेतन याने त्याच्याकडले असलेलं जे रिव्हॉल्वर होतं ते बाहेर काढलं आणि एक सुरुवातीला हवेत गोळीबार केली आणि त्यामध्ये त्या दोघांमध्ये मोठी झटापट झाली आणि या झटापटीत अंदाधुंद गोळीबार झाला आणि त्याचीच एक गोळी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की ती या बोगीची B5 बोगीची एक काच आहे, खिडकी आहे, त्या काचेला आरपार छेदून गेलेली आहे आणि ह्या अशा अंदाधून गोळीबार होत असताना एक गोळी ही ASI टीकाराम यांना लागली आणि इतर ज्या 3 गोळ्या आहेत त्या जे सहप्रवासी होते त्या बोगीमध्ये होते त्यांना लागलेल्या आहेत आणि या गोळीबारात एकूण 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि ही घटना घडल्यानंतर
हा जो आरोपी कॉन्स्टेबल आहे त्यांनी कुठेतरी गाडी थांबल्यानंतर गाडीचा वेग कमी झाल्यानंतर तिथून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीच्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आता ह्या प्रकरणासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. मनोज, हा सगळा गोळीबार झाल्यानंतर या जवानाला पाहणारे काही रेल्वे प्रवासी पुढे आलेत का? एक आणि दुसरं म्हणजे या सगळ्या मध्ये जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांची नावं समोर आली आहेत? अद्याप तरी हे जे मृत्यूमुखी पडलेले आहेत ज्यांचा नाहक बळी गेलेला आहेत या प्रवाशांचे ओळख अद्याप पर्यंत रेल्वेकडून देण्यात आलेली नाहीये. मात्र संबंधितां जे मृत आहेत त्यांचे जे नातेवाईक यांना याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. शिवाय जे आपण जो आरोपी आहे त्याची आता चौकशी सुरू आहे, ह्याने कोणत्या म्हणजे मारण्यामागचा गोळीबार करण्यामागचा त्याचा जो उद्देश काय आहे याबाबतची सध्या चौकशी सुरू आहे. आणि त्याचप्रमाणे हे ही जो थरार जो रेल्वेमध्ये घडला यावेळी उपस्थित या डब्यामध्ये उपस्थित असलेले जे इतर प्रवासी आहेत त्यांचे जबाब नोंदवण्याचं काम देखील मुंबई सेंट्रल या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. मनोज, हे सगळी घटना जिथं घडली त्या ठिकाणाला किंवा त्या बोगीला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कधी भेट देणार आहेत, ती पाहणी कधी केली जाणार आहे आणि सगळ्या घटनेचा अधिकचा तपशील रेल्वेकडून प्रवाशांना कधी दिला जाणार आहे? सध्या मुंबई सेंट्रल येथे ही मुंबई जयपूर मुंबई एक्सप्रेस ही मुंबई सेंट्रल या स्थानकामध्ये थांबवण्यात आलेली आहे आणि या बोगीमध्ये आता देखील म्हणजे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे, तिथे पाहणी सुरू आहे आणि याबाबतची अधिक माहिती रेल्वे पोलिसांकडून लवकरच देण्यात येणार आहे. त्यामुळं या घटनेचा अधिक तपशील काय आहे हे आपल्याला लवकरच कळणार आहे. मात्र तोपर्यंत जे रेल्वे प्रवासी जे या घटनेदरम्यान तिथे उपस्थित होते त्यांचा देखील जबाब नोंदवण्याची प्रक्रिया ही रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे आणि याच्यातूनच नेमकं काय घटना घडलेली, वाद काय होता आणि त्याच्यातून गोळीबार कशा पद्धतीने झाला याची सविस्तर माहिती समोर येणार आहे. मनोज, या सगळ्यामध्ये आता सरकारकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? मदत कधीपर्यंत जाहीर होणार आहे, अर्थात रेल्वे प्रशासनाकडून दिली जाईल, मात्र इतरही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत ज्यामध्ये या सगळ्या घटनेचा निषेध केला गेला किंवा दुःख व्यक्त केलंय? या संपूर्ण घटनाक्रमाबाबत जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांनी अतिशय दुःख व्यक्त केलेलं आहे आणि चिंता देखील व्यक्त केलेली आहे. त्याचप्रमाणे जे रेल्वे संदर्भात ज्या काही घटना अशा घडतात त्यानंतर प्रवासी असतील जे पीडित असतात त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र सध्या तरी अद्याप या संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही, सरकारकडून याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप होणे बाकी आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर कोणत्याही जे पीडित किंवा जे बाधित प्रवासी असतात त्यांना नुकसान भरपाई ही दिली जाते आणि त्याप्रमाणे ही प्रक्रिया सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. मनोज, ही सगळी जी गोळीबाराची घटना आहे त्यामध्ये त्या जवानाकडे जे शस्त्र होतं त्याबद्दल काय माहिती मिळते? नेमकं कोणतं रायफल होतं, काय होतं ज्यामधून हा सगळा गोळीबार केला गेलेला आहे आणि तो किती धोकादायक होता आणि तरी देखील या सगळ्यांकडे हे शस्त्र असतं आणि त्याबाबत काही माहिती मिळते का? स्वाती, नक्कीच रेल्वे सुरक्षेसाठी जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी जे आरपीएफ असतात त्यांच्याकडे शस्त्र असतात आणि शस्त्रासह हे जवान असतात. हे मनोज, तुम्हाला थोडंसं थांबवते, तुम्ही उत्तर द्या, पण त्याआधी जी दृश्य आहेत त्याबद्दल आपण प्रेक्षकांना माहिती देऊया. ही तीच बोगी आहे ज्या बोगीमध्ये हा सगळा गोळीबार झालेला आहे आणि याच ठिकाणी हा कॉन्स्टेबल आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हा सगळा गोळीबाराचा प्रकार घडलेला आहे. अधिकारी माहिती घेत आहेत, रेल्वेचे प्रशासकीय अधिकारी असतील, मुंबई पोलीस असतील, रेल्वेचे पोलीस असतील, सगळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता पुढचा तपास सुरू आहे. पुन्हा एकदा मनोज, मी तुमच्याकडे येते. मनोज, तुमचं उत्तर पूर्ण करा. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफचे जवान असतात आणि आपल्याला माहिती आहे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किंवा कुठलाही प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये यासाठी हे आरपीएफचे जवान असतात आणि ते या प्रत्येक म्हणजे रेल्वेच्या प्रत्येक बोगीमधून आपल्या सुरक्षेची चाचपणी करत असतात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये. रेल्वेमध्ये वेळोवेळी दरोडे पडतात किंवा
चोरीच्या घटना होतात ह्या घडू नये यासाठी हे जवान नेहमी कार्यरत तत्पर असतात. मात्र याच जवानांकडून अशा प्रकारची घटना घडल्यामुळं रेल्वेच्या एकंदरीत प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की हे सध्या या घटना घडल्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी असतील किंवा सुरक्षा दलाचे जे अधिकारी आहेत ते या बोगीची तपासणी करत आहेत, तिची पाहणी करत आहेत आणि घटनाक्रम नेमका काय घडला याबाबतची अधिक माहिती घेत आहेत. अगदी मनोज, पुन्हा एकदा तोच प्रश्न. खरं तर ज्या जवानानं हा सगळा गोळीबार केलेला आहे तो आरपीएफ जवान आहे आणि आरपीएफचा अर्थ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. ज्या ज्या लोकांना आपल्या प्रोटेक्शनसाठी रेल्वे प्रवाशांच्या प्रोटेक्शनसाठी तिथं नेमलेलं असतं त्यांच्याकडूनच असा हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. त्यामुळे येत्या काळात काही नवीन बंधनं लागू होतील का किंवा नवीन काही ज्या गोष्टी आहेत त्या लागू होतील अशा सगळ्या जवानांच्या सोबत असणाऱ्या शस्त्रांबाबत? नक्कीच, कोणत्याही रेल्वेमध्ये जे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कॉन्स्टेबल आरपीएफ नेमलेले असतात त्यांची त्यांच्याकडे ही शस्त्र जी असतात जी सामान्यपणे रायफल असते किंवा त्यांच्या कमरेला लावलेले जी पिस्तूल असतात हे कॉमन असते. प्रत्येक जे अधिकारी किंवा कॉन्स्टेबल किंवा हे सुरक्षा जवान असतात त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने ही शस्त्र दिलेली असतात आणि त्यांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेले असतं. मात्र ही घटना नेमकी का घडली, एका कॉन्स्टेबलने त्याच्या वरिष्ठावर गोळीबार करताना इतर सामान्य जे तीन प्रवासी आहेत त्यांचा बळी घेतलेला आहे त्यामुळे अंदाजातच गोळीबार केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मनोज, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण आता चेतन काशीकर यांच्याकडे जाणार आहोत. थेट घटनास्थळावरून चेतन काशीकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चेतन, काय अधिक माहिती मिळतेय, काय नेमकं चित्र इथं पाहायला मिळतंय जिथं हा सगळा गोळीबार झालेला आहे आणि या सगळ्या जवानाला अटक केलेली आहे? स्वाती, मी तुम्हाला थेट हे दृश्य दाखवतोय. हीच ती एक ट्रेन आहे ज्या ट्रेनच्या आकामध्ये जो हा गोळीबार झालेला होता ही या गोळीबाराचे हे दृश्य आहेत. या इकडे जर तुम्ही बघाल हीच गोळी लागलेली आहे आणि ह्या गोळी लागण्या कारणाने त्यांचे मृत्यू झालेले आहेत. जर तुम्ही बघाल तर ह्या इकडे जीआरपीचे दोन कॉन्स्टेबल कोणीही आज जाऊ नये कारण की त्यांची एव्हिडन्शियल प्रूफ साठी त्यांनी इकडे तैनात करण्यात आलेले आहेत. डीआरएमच्या या ठिकाणी ही लोक आलेली आहेत आणि एक आरपीएफची सगळी टीम या इकडे आलेली आहेत आणि ते पूर्णपणे चेक करतात आहे. ही B5 ही बोगी नंबर आहे जे जयपूरहून सुरतला आलेली ही ट्रेन होती ज्याच्यामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये पोलिसांनीच पोलिसाला मारलं अशी का ही दुर्दैवी घटना या ठिकाणी. अभी हमें सुबह 6 बजे पता चला है कि हमारे एक आरपीएफ के कांस्टेबल जो इस ट्रेन की एस्कॉर्टिंग ड्यूटी में थे उनकी तरफ से गोलियां चली हैं जो हमें अभी खबर आई है. उसमें 4 लोगों के इंजरी की खबर आई है. पीपल हु हैव बीन शॉट, वन ऑफ देम इज एन आरपीएफ एएसआई और बाकी 3 और लोग हैं. इन लोगों का मेडिकल अटेंशन जो है अंबेडकर शताब्दी हॉस्पिटल में बोरीवली में जैसे ही ट्रेन पहुंची है उन लोगों को लेकर जाया गया है. वहां पे हमारे रेलवे के अधिकारी भी तुरंत स्पॉट पे पहुंच गए थे और वो अवेलेबल हैं और वो साथ में गए हैं और उन लोगों को जो भी मेडिकल और पुलिस सहायता एक्सटेंड किया जा सकता है वो किया जा रहा है. उनके परिवारजनों को भी कॉन्टैक्ट किया जा रहा है और उनसे उनको जो एक्सग्रेशिया का अमाउंट है वो भी पहुँचा है. थोड़ा सा सर घटना सिर्फ बता दीजिए क्या हुई एग्जैक्टली. हाँ मैं थोड़ा सा मैं 5 मिनट.
आपण ही दृश्य पाहिली आहेत, आपण ही प्रतिक्रिया पाहिली आहे या सगळ्या घटनेनंतर. आता रेल्वे पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे, मात्र ज्या जवानानं हा सगळा गोळीबार केलेला आहे त्याला ताब्यात घेतण्यात आलेलं आहे असं अधिकाऱ्यांनी नुकतीच माध्यमांना माहिती दिलेली आहे. मात्र सविस्तर माहिती दिली जाणार आहे. काय नेमका या सगळ्या घटनेमागचा उद्देश होता, काय नेमका हेतू होता, कशाप्रकारे हा वाद झाला आणि त्यानंतर आरपीएफ जवानानं आपल्याच सहकार्यावर अशा प्रकारे गोळीबार केलेला आहे. पुन्हा एकदा चेतन काशीकर यांच्याकडे जाणार आहोत. चेतन काशीकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चेतन, काय नेमकी माहिती मिळते घटनास्थळावरून, हा सगळा गोळीबार ज्या ठिकाणी झालेला आहे ती बोगी नेमकी कुठली होती, तिथली काय अवस्था आहे आता सध्या आणि पोलिसांचा नेमका तपास कसा सुरू आहे? चेतन काशीकर यांच्याकडे आपण जाणार आहोत. पण आताची सगळ्यात मोठी बातमी, एक मुंबई जयपूर ही एक्सप्रेस ही निघाली होती, गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होती, तेव्हा पालघर रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर या सगळ्या रेल्वेमध्ये B5 या बोगीमध्ये गोळीबार झाला. रेल्वेच्या एका जवानानं आपल्याच सिनियरवर, वरिष्ठांवर हा गोळीबार केला आणि ज्यामध्ये या पोलीस अधिकाऱ्यासह इतर 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय, त्यामुळे एकूण 4 या सगळ्या घटनेत मृत्यू झालेला आहे. त्यानंतर या सगळ्या या कॉन्स्टेबलनं पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. जेव्हा ही ट्रेन बोरिवलीच्या इथं स्लो झाली तेव्हा या जवानानं उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. रेल्वे पोलिसचे अधिकारी देखील इथं पोहोचलेले आहेत. सगळ्या घटनेचा आढावा घेतला जातोय, पाहणी केली जाते कशा प्रकारे हा गोळीबार झाला होता. पण जी दृश्य समोर आलेली आहेत त्यानुसार या सगळ्या गोळीबाराच्या घटनेदरम्यान B5 या बोगीमध्ये हा गोळीबार झाला तेव्हा हा अंदाधुंद गोळीबार झाला होता, ज्यामध्ये गोळीबाराच्या ज्या निशाणी आहेत त्या देखील रेल्वेच्या दरवाजावर देखील पाहायला मिळाल्या. त्यामुळं इतरही प्रवाशांना आता एक धोका पोहोचलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे. ज्या प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना त्यांचे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आलेले आहेत. या घटनेत एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चेतन काशीकर. चेतन, काय अधिक नवीन अपडेट येत आहे? सध्या या ठिकाणी चौकशी सुरू आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दिसतोय, फौज फाटा दिसतोय, कशा प्रकारे हा तपास पुढे सुरू आहे? नक्कीच, जर बघायला की ही काही दुर्दैवी घटना का म्हणावी लागेल, कारण की एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाला मारला आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 नागरिक आहेत त्यांना आपले प्राण गमवायला लागलेले आहेत. अशी ही दुर्दैवी घटना ही घडलेली आहे. जर तुम्ही बघाल तर ही सकाळच्या वेळेस घडलेली होती त्या घटना आणि ज्या इकडे जर बघाल तर हा AC3 टायरचा मुली होती B5 ही जयपूरवरून मुंबईला आलेली होती. प्रामुख्याने प्राथमिक जी माहिती मिळालेली आहे त्या प्राथमिक माहितीनुसार ही सकाळच्या वेळेची घटना आहे आणि त्यावेळेस ही घटना झाली त्यावेळी सकाळी ज्यांची काहीतरी पटापट झाली असेल आणि त्यानंतरच ह्या पूर्ण घटना एक वेगळ्या रूपात आली आणि त्याच्यानंतर सकाळी त्या ही फायरिंग झालेली आहे, ज्याच्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि पूर्णपणे जी आहे हे थरार नाट्य सकाळच्या वेळेस झालं. वेस्टर्न रेल्वेचे DRM ह्या इकडने याची पूर्ण माहिती घेतात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त GRPचे कमिशनर जे सिस्त्रे आहेत ते पूर्ण माहिती घेत आहेत, कारण की अद्यापही जे मृत झालेले आहेत त्यांना कडेच्या नातेवाईकांना त्यांची बॉडी हँडओव्हर करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो आरोपी आहे त्या आरोपीची विचारपूस केली जाते आणि त्या आरोपीकडनं पूर्ण माहिती घेऊन पूर्ण विचार केला जातोय आणि ही का केलं, कशाला केलं, ज्याच्या पाठचं मोटिव्ह आहे किंवा पोलिसांवरती असलेला ताण याच्यावरनं हे प्रत्यक्षात झालंय का, ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण आढावा घेऊन आता थोड्या वेळातच उच्च अधिकारी हे कदाचित ब्रीफिंग देतील आणि त्यानंतरच ह्याच्या पार्श्वभूमी काय होती आणि कशामुळे ह्या एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसावर हल्ला केला हा एक वेगळं स्वरूप ह्या इकडे लागलेलं आहे असं काहीच चित्र सध्या तरी मुंबईमध्ये दिसत आहे. चेतन, हे सगळे जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणाहून काही माहिती येते? या लोकांची काही ओळख समोर आली आहे का? हे लोक कुठे कोण होते आणि त्यांची पार्श्वभूमी काय होती ज्यामध्ये ज्या प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालाय? जर बघाल तर जे का मृत घोषित झाले आहेत त्यांचे पूर्ण आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, कारण की ज्या लोकांनी आपले आधार कार्ड दिले होते त्यांच्यासाठी त्यांच्या सिटिंग अरेंजमेंट असतात त्या सिटिंग अरेंजमेंटच्या आधारे त्यांना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे की ही व्यक्ती आहे. त्यांच्या परिवाराला बोलवलं जाते आणि त्याच्यानंतर आता ती हँडओव्हरची प्रोसिजर झालेली आहे, पण त्यांची नावं अद्यापही सांगण्यात आलेली आहेत. थोड्या वेळातच ज्यावेळेस जसं मी सांगितल्याप्रमाणे
जे का उच्च अधिकारी म्हणजे डीआरएम असो किंवा जीआरपीचे पोलीस कमिशनर तिसरे असो हे तुला पूर्णपणे माहिती देतील आणि त्याच्यानंतर ही नागरिक जे होते ते कोण होते यांनी फायरिंग कशामुळे केली काय झालं होतं याचा पार्श्वभूमी काय आहे या सगळ्या गोष्टीचा पूर्ण आराखडा देऊन पूर्णपणे का प्रेस ब्रिफिंग घेतील त्याच वेळेस आपल्याला ही गोष्ट कळू शकेल. जी स्वाती चेतन या सगळ्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याबद्दल काय माहिती मिळतीय? हा त्यांचा हा वाद आधीपासून होता का आणि आजच नेमका हा वाद झाला होता का? या वादाबद्दल काही माहिती समोर आली आहे? नक्कीच. जर बघाल तर ज्या कॉन्स्टेबलने का जी फायरिंग केलेली आहे त्याचं नाव चेतन आहे. त्या चेतनने त्यांच्या जे वरिष्ठ आहे त्यांच्यावरती ही फायरिंग केलेली होती. त्यावरनं हे असं होतं की त्यांची काहीतरी जुने दृष्टी असेल किंवा जुना काही का वाद असेल त्या वादाला एकदम पराकोटीला गेला आणि त्याच्यानंतर हा वाद सुरू झालेला असं काहीचं चित्र प्राथमिक अंदाज का हा वर्तवला गेलेला आहे. पण ही ब्रिफिंग थोड्या वेळानंतर ज्यावेळेस डीआरएम म्हणजे डिव्हिजनल रिजनल मॅनेजर जे आहे दक्षिण रेल्वेचे ते प्रेस ब्रिफिंग घेणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या केसचा जे आयडेंटिफाय करणार कारण की हा केस अधिक जीआरपीच्या अंतर्गत येतो त्यामुळे त्या जीआरपीने त्यांना आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्या जीआरपी कडनं नंतर ब्रिफिंग होईल. त्या ब्रिफिंगमध्ये सगळ्या गोष्टी कळतील की ही कशाला हा एवढं दिलेली घटना कशाला झाली काय झाली त्याच्या पाठचा पार्श्वभूमी काय आहे काय का खरंचा रूप होतं हे सगळं थोड्या वेळात ते आयडेंटिफाईड होईल. जी स्वाती चेतन ही सगळी घटना खरं तर पालघर रेल्वे स्थानकाजवळ घडली. पालघर रेल्वे स्थानकापासून बोरिवली स्थानकापर्यंत काय नेमका घटनाक्रम होता रेल्वे प्रवाशांची काही माहिती समोर आलेली आहे जे प्रवासी यामध्ये सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत त्यांच्याकडून? जी जर बघाल तर प्रवासी का जे होते का यांना पहिल्याच ट्रेनाची वेळ करण्यात आलेलं होतं कारण जे काही ज्या वेळेस घटना घडली आवाज आई ये हम लोगों को तो नहीं आई थी आवाज स्कूटर पर लोग बात बता रहे पैसेंजर लोग बता रहे थे आवाज बहुत चली सब लोग बता होने के बाद फिर आपको कैसे मालूम पड़ा क्या हो गया कैसे अपना बॉडी पड़ी थी पेंट्री कार्ड में बॉडी पड़ी थी इसलिए हमको मालूम हो गया था हम लोगों को. यहाँ फिर क्या बताया गया आपको क्या हुआ है आपको क्या बताया गया जब गाड़ी रुकी तो फिर बाद में क्या मालूम? हमको यही हो गया कुछ नहीं बताया गया हमको हम लोगों को बस हमको लोग यही देख देख कर हम लोग बस यही सब आप लोग तो अटेंडेंट है तो आप लोग तो जाते होंगे ना बी फाइव में भी जाते होंगे हर हम लोग नहीं गए थे उसमें नहीं गए थे बी फाइव नहीं उधर जाने नहीं दी हम लोगों को नहीं दिया कभी नहीं जाने दिया वही पसंदीदे लोगों से बहुत भीड़ भाड़ थी ना सब पुलिस वुलिस आ गए थे फिर नहीं जाने दिया हम लोगों को नहीं जाने आवाज गन शॉट हुआ तो आवाज आ रही थी सब बता रहे थे लोग पसंदीदे लोग बता रहे थे. कितनी आवाज आई ऐसा कुछ बताया? ये तो अपने को मालूम नहीं अभी आपण पाहतोय ज्या ठिकाणी हा सगळा गोळीबाराची घटना घडली त्यानंतर आता प्रवाशांकडून देखील प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा मोठा आवाज देखील झाल्याचं पाहायला मिळालं. चेतन जाट असं या अटक केलेल्या पोलिसाचं नाव आहे जवानाचं नाव आहे. या जवानाला आता वसई रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढचा तपास सगळा सुरू होतोय. उस वो इफेक्टेड पार्ट है जहाँ पर ये फायरिंग इंसिडेंट्स रिपोर्ट हुआ था और जो टोटल चार लोग इसमें जिनका बारे में बताया जा रहा है जो कि जिनको ये गोली लगी है तीन पैसेंजर सिविलियंस हैं और एक एएसआई है. जो एएसआई है उनका नाम टिकाराम है टिकाराम मीना राजस्थान के रहने वाले हैं. बाकी जो तीन सिविलियन हैं उनकी अभी आइडेंटिफिकेशन की जा रही है अभी उनका उनके सीट नंबर से उनको आइडेंटिफाई किया जा रहा है. उनको अभी जो बोरीवली में शताब्दी हॉस्पिटल है वहाँ भेजा गया है चारों बॉडी को. और जो चेतन था वो दहिसर मीरा के बीच में फिर उसने चेन पुल करके वो ट्रेन से उतर गया और तत्पश्चात जैसे हुआ जो उसके पास जो ऑफिशियल वेपन था उसी से उसने ये शूटिंग की थी. फिर उसे जो भैंदर की टीम थी आरपीएफ भैंदर की टीम थी उसने उसको गिरफ्तार किया. अभी जीआरपी बोरीवली के वो हिरासत में है अरेस्ट किया गया है उससे अभी पूछताछ की जा रही है. सर क्या कुछ वजह पता चल पाई है क्यों गोली मारी क्या वजह थी फायरिंग करने की? नहीं वजह अभी नहीं क्लियर है अभी जाँच से पूछताछ की जा रही है कि क्या विच वॉट लेड टू दिस फाइटिंग शूटिंग इंसिडेंट. वो उसका एक जो कांस्टेबल है वो प्रॉपर अपने रोस्टर पे था जो उनकी ड्यूटी रोस्टर रहती है. रात में सौराष्ट्र मेल को लेकर सूरत गया था. सूरत में 4-5 घंटे का उनका ऑफिशियल ब्रेक रहता है. ब्रेक के बाद वो ट्रेन पे बोर्ड करके सूरत से इसको स्क्वाड करके मुंबई तक ला रहा था. सर आरपीएफ के बारे में जिसने गोली चलाई क्या उसने अपनी खुद की बंदूक से गोली चलाई क्या कुछ और से पता चलता है किस चीज से गोली फायरिंग? नहीं फायरिंग तो अभी जैसा अभी प्रिलिम में जानकारी मिल रहा है कि अब ऑफिशियल वेपन से ही फायरिंग हुई है और वो वेपन भी उसे सीज कर लिया गया है ले लिया गया उसको अरेस्ट
अरेस्ट कर लेंगे। बाकी अभी उससे पूछताछ की जा रही है तफ्तीश में, जैसे फर्दर जानकारी मिले के बताया जाए। नहीं उसकी सर्विस डिटेल उसका मेरे पास अभी नहीं अवेलेबल है। उसका नाम वैसे चेतन कुमार बताया जा रहा है और बाकी उसके सर्विस डिटेल्स आपको शेयर। सर क्या और भी जब जब ये घटना घटी क्या और भी यात्री उस गाड़ी में मौजूद थे जब फायरिंग, क्या उसने कुछ मकसद से कुछ और इसमें सामने आ रहा है? नहीं, बाकी जो भी यात्री थे सारे यात्री सुरक्षित हैं और उनको सुरक्षित मुंबई सेंट्रल स्टेशन पर उतार लिया गया। टोटल इसमें चार ही लोग जो इन्वॉल्व है, 3 सिविलियन और एक जो ASI है, क्या नाम है सर जिनको? टीकाराम मीना है जो ASI, उनका नाम टीकाराम मीना है।